भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या 12 तासात हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचनमधील शिंदवणे घाटात सापडलेला आहे. अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचनमधील शिंदवणे घाटात सापडला आहे. पुणे शहर पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस तपास करतायत. घटनास्थळी वाघ यांचे नातेवाईक सुद्धा पोहोचले होते. पोलिसांकडून पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. यावेळी पोलीस आयुक्त ए राजा यांनी माहिती दिली. सकाळी जेव्हा सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं त्याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही सगळीकडे तपास केला. त्यांचा मृतदेह सापडलाय. त्यांचा मृत्यू हा सकाळी झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच घटनास्थळावर एक लाकडी दांडा दिसत आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजता काही मुलं फिरण्यासाठी आले होते. त्यांना सतीश वाघ यांचा मृतदेह दिसला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्या शरीरावर अजून कोणत्या जखमा आढळून आलेल्या नाहीयेत. त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवलाय. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे. पहाटे 6:30 वाजता सतीश वाघ यांचं अपहरण झालं. ओळखीच्या प्रत्यक्षदर्शनीनं घटनेची 7 च्या सुमारास माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईक आणि स्थानिक या सगळ्यांनाही माहिती कळवण्यात आली. पोलिसांना 7:30 वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवण्यात आली. हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शनींच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आणि साधारण 8:30 वाजता गुन्हे शाखेला 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश दिले. 9:30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीम्सने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. 12 वाजता CCTV आणि टॉवर लोकेशनच्या मदतीनं तपास सुरू केला. 3 वाजेच्या सुमारास पोलीस उपायुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाले. शोध सुरू असताना संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास उरुळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. हडपसर पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री 8:00 च्या सुमारास आयकर आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली.